विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, बऱ्याच जणांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन चालू केल्यानंतर एक प्रश्न पहिला पडतो, तो म्हणजे या एक्झामसाठी काय करायचं, कोणतं स्टडी मटेरियल एक्झामसाठी वापरायचं, कोणते बुक्स वापरायचे, कोणते वापरायचे नाहीत, हा बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न पडलेला असतो. नेमकं कोणत्या बुक्समधून क्वेश्चन पडतात, कोणत्या बुक्समधून पडत नाहीत, कोणते बुक्स केले तर आपली एक्झाम क्लिअर होईल, कोणते बुक्स नाही केले तर आपला फायदा होईल, तर बऱ्याच जणांचे हे प्रॉब्लेम्स असतात. बऱ्याच जणांना हा क्वेश्चन भेडसावत असतो की नेमकं कोणतं स्टडी मटेरियल वापरावं, कारण बाजारामध्ये तुम्ही मार्केटमध्ये गेले तर भरपूर एका विषयाचे तुम्हाला 20-20, 40-40 बुक्स तिथं आलेले दिसतील. मग त्यापैकी कोणते बुक्स निवडायचे, मग ते बुक्स परत परत वाचायचे, तर या गोष्टी त्याच्यातून कोणते बुक्स वापरून, म्हणजे एक ठराविक स्टडी मटेरियल तुम्ही चूज करून ते स्टडी मटेरियल परत परत वाचणं खूप गरजेचं असतं. तर MPSC ची जी एक्झाम आहे, कंबाईनची एक्झाम, STI, ASO आणि PSI साठी जी MPSC एक्झाम घेते, त्या एक्झामसाठी नेमकी प्रीसाठी कोणती बुक लिस्ट आपल्याकडे असावी, कोणते बुक्स आपल्याकडे असावेत आणि कोणते बुक्स वापरावेत, याची मी तुम्हाला आज तुम्हाला बुक लिस्ट प्रोव्हाइड करत आहे. सो आपण ते बुक्स कोणते आहेत ते पाहूया. तर मित्रांनो, तुम्हाला MPSC ची म्हणजे कंबाईनसाठी जी बुक लिस्ट आहे ती प्रोव्हाइड करण्याआधी काही गोष्टी ह्या सांगणं खूप महत्त्वाचं मला वाटतं. त्या म्हणजे आपण काय करतो, बऱ्याच पुस्तकांची आपल्याला बुक लिस्ट मिळाली की आपण ते पुस्तक वाचण्यावर फक्त भर देतो. तर पुस्तक फक्त वाचण्यावर भर न देता, म्हणजे त्या पुस्तकाच्या वाचण्यावर फक्त भर न देता ते पुस्तक समजावून घेण्याचा प्रयत्न करा, त्या पुस्तकामध्ये दिलेला कॉन्सेप्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत ते क्वेश्चन्स पेपरचं अनालिसिस करून ते पुस्तकं वाचणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपल्याला एक अप्रोच येतो की एक म्हणजे आपल्याला एक स्ट्रॅटेजी ठेवता येते की नेमकं आपल्याला कोणत्या प्रकारे अभ्यास करायचा आहे, आपल्याला पुस्तकामधून नेमकं कोणत्या गोष्टी उचलायच्यात, कोणत्या गोष्टी निग्लेक्ट करायच्यात, ह्या गोष्टी सगळ्या माहीत पडतात. कशावरून, तर तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरचं व्यवस्थित अनालिसिस करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ अनालिसिस करणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्ही स्वतः पेपरचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरचं अनालिसिस केलं, नेमके कोणत्या प्रकारची MPSC क्वेश्चन्स विचारते, कोणत्या प्रकारचा आपल्याला त्याप्रमाणे अभ्यास करावा लागेल, ह्या गोष्टी जर तुम्हाला स्वतःला समजल्या तर बऱ्याच तुमचं काय होतं, तुमचा टाईम जे आहे ते बराच टाईम तुमचा वाचतो. त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रकारची एक स्ट्रॅटजी, एक प्रकारचं तुम्हाला काय होतं, एक अप्रोच येऊन जातो की नेमका कोणत्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MPSC चा अभ्यास करत असताना 4 MPSC चे बेसिक पिलर्स आहेत, ते बेसिक पिलर्स खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स अँड इंडियन पॉलिटी हे जे 4 विषय आहेत MPSC साठीचे, ते खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावर येणारे क्वेश्चन्स ते तुम्हाला पूर्ण सॉल्व होत, म्हणजे कुठलाही क्वेश्चन त्याच्यावरचा चुकता कामा नये, कारण हे जे विषय आहेत ते विषय बेसिक्स, म्हणजे ह्या विषयांचं तुम्हाला व्यवस्थित बेसिक्स म्हणजे माहीत असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक या सब्जेक्टवर 10-15 क्वेश्चन्स प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे हे जे 4 सब्जेक्ट्स जे आहेत, MPSC चे 4 पिलर्स आहेत, ते 4 पिलर्स तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवायचे आहेत, जेणेकरून तुमचे क्वेश्चन्स चुकले नाही पाहिजेत. कारण याच्यामध्ये जर तुम्ही या 4 सब्जेक्टपैकी कोणत्याही एका पिलरमध्ये जर तुम्ही पाठीमागं पडत असतील तर बरेच विद्यार्थी पुढे निघून जातात, कारण याच्यामध्ये कसं, तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहीत असतील तर तुम्हाला क्वेश्चन्स पटपट सॉल्व होतात, आणि जर तुम्हाला बेसिक गोष्टीच माहीत नसतील तर आपण मग म्हणजे चान्सेस म्हणजे जी प्री प्री म्हणजे प्री क्लिअर होण्याचे चान्सेस फार कमी असतात. तर त्यासाठी तुम्हाला हे बेसिक 4 पिलर्स जे आहेत ते तुम्हाला एकदम व्यवस्थित करून ठेवायचे आहेत एक्झामसाठी. ओके, सो पहिला जो विषय आहे हिस्ट्री, म्हणजे प्री कंबाईनसाठी जो सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे हिस्ट्री. हिस्ट्रीसाठी कोणते बुक्स वापरायचे, आता बरेच लोक म्हणजे मार्केटमध्ये इतिहासाचे जवळजवळ तुम्हाला 40-50 बुक्स वेगवेगळ्या ऑथरचे दिसतील, पण त्याच्यापैकी निवडक बुक्स कोणते वापरायचे ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर आधुनिक भारताच्या इतिहासासाठी तुम्हाला ग्रोअर अँड बेल्लेकर हे बुक वाचायचे, आणि ग्रोअर अँड बेल्लेकर वाचायच्या अगोदर 8वीचं स्टेट बोर्डचं बुक आहे आधुनिक भारताच्या इतिहासाचं, म्हणजे आपलं स्टेट बोर्ड जे आहे, स्टेट बोर्डचं हे 8वीचं बुक आहे. तर ते पुस्तक तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. हे वाचल्यानंतर याला 2-3 वेळेस रिडिंग दिल्यानंतर तुम्हाला ग्रोअर अँड बेल्लेकर वाचायचं आहे, आणि जर ग्रोअर अँड बेल्लेकर तुम्हाला व्यवस्थित समजत नसेल तर तुमचं बेसिक्स व्यवस्थित असेल तर तुमचं ग्रोअर अँड बेल्लेकर ही व्यवस्थित होईल. आणि त्याच्यामध्ये काही ठराविक टॉपिक्स असतात, जर तुम्ही पेपर
जे प्रीवियस इयरचे पेपर्स असतात त्याचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर तुम्हाला कळून जाईल की ग्रोअर अँड बेल्लेकरमधून कोणते नेमके टॉपिक्स म्हणजे काय करायचे तुम्हाला कव्हर करायचे, जसं की 1857चा उठाव याच्यावर मेनली कंबाईनमध्ये फोकस असतो, नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, वेगवेगळे कायदे, आधुनिक म्हणजे शिक्षणाविषयीचे क्वेश्चन, शिक्षणाविषयीचे पूर्ण कमिट्या वगैरे, नंतर जे ॲक्ट्स असतात ते ॲक्ट्स पूर्ण ज्याच्यात तुम्हाला मिळून जातील ग्रो अँड बेलेकरमध्ये, नंतर लँड रेव्हेन्यू सिस्टम, नंतर उठाव वगैरे, हे सगळे जे उठाव झालेले आहेत 1857 उठावाच्या अगोदर झालेले उठाव, छोटे छोटे उठाव जसे कोळ्यांचे उठाव, होय अँड मुंडांचे उठाव, हे सगळे उठाव जे असतात ते याच्यामध्ये सगळे तुम्हाला मिळून जातील। ते जर तुम्ही पेपरचं स्वतः ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कळेल की ग्रोअर अँड बेल्लेकर्समधले कोणते कोणते टॉपिक्स व्यवस्थित वाचायचे आहेत। ओके, नंतर महाराष्ट्राचा इतिहासासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 11वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक मिळतं 11वीचं, तर त्याच्यामधला पहिला आणि शेवटचा टॉपिक तुम्हाला वाचायचा नाही आहे। पहिला आणि शेवटचा टॉपिक सोडून जे मधले 4 ते 5 टॉपिक्स आहेत ते तुम्हाला एकदम व्यवस्थित वाचायचे आहेत। तर महाराष्ट्राचा इतिहास याच्यासाठी तुम्हाला आणखी एक पुस्तक वाचायचं आहे, ते म्हणजे कठारे। कठारेचं पुस्तक तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचं आहे आणि याच्यावरच तुम्ही काय करायचंय परत परत रिव्हिजन टाकायचे आहे। नंतर महाराष्ट्राच्या समाज सुधारकांसाठी डॉक्टर एस एस गाठाळ यांचं पुस्तक सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे, याच्या बाहेर तुमचे क्वेश्चन्स जाणार नाहीत आणि व्यवस्थित हे जर पुस्तक तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचा कुठलाही क्वेश्चन्स काय म्हणजे कुठलाही क्वेश्चन तुमचा चुकणार नाही, म्हणजे 99% क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतील। सो हे जे 5 पुस्तकं आहेत हिस्ट्रीच्या रिलेटेड, तर ते तुम्ही परत परत जर वाचले तर याच्यावर परत परत रिव्हिजन टाकली, बाकीचं कुठलेही बुक्स तुम्ही जर डायव्हर्ट झाला नाहीत तर तुमची म्हणजे तुमचे 99% किंवा 100% तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात। पुढचा विषय आहे तो म्हणजे जिओग्राफी म्हणजेच भूगोल। तर भूगोलासाठी कोणते कोणते या कंबाईन एक्झामसाठी पुस्तकं वापरायचे, तर स्टेट बोर्डचं सगळ्यात महत्त्वाचे बेसिक्स पुस्तकं आहेत ते म्हणजे 5वी ते 11वीपर्यंतचे सगळे पुस्तकं। तर 5वीपासून ते 11वीपर्यंतचे हे पुस्तकं बिलकुल ह्याला निग्लेक्ट करू नका, बिलकुल बिलकुल म्हणजे बिलकुलच निग्लेक्ट करू नका, याला निदान तुम्ही 3 ते 4 वेळेस व्यवस्थित वाचा, याच्या बाहेर क्वेश्चन जास्त जात नाहीत। तुम्हाला व्यवस्थित हे जे पुस्तकं आहेत स्टेट बोर्डचे ते पुस्तकं व्यवस्थित वाचायचे आहेत, परत परत ते वाचायचे आहेत 5वी ते 11वी। आणि आता ते अपडेट झालेले आहेत, अपडेट झालेले पुस्तक ते 2017 अनुसार पूर्ण पुस्तकं जे आहेत ते नवीन अपडेट केलेले आहेत त्यांनी, म्हणजे नवीन न्यू एडिशन पुस्तकांचे आलेले आहेत, तर ते न्यू एडिशन तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आणि जमलंच तर जी ओल्ड एडिशन आहे ते ओल्ड एडिशनही तुम्हाला जमलंच तर वाचा। महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्हाला दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक भेटतं, त्याच्यामध्ये पूर्ण मॅपसहित त्यांनी कव्हर केलेलं आहे, तर ते एकदम व्यवस्थित वाचायचं आहे। तसंच महाराष्ट्राच्या मॅपसाठी जर दीपस्तंभ पब्लिकेशनमधून तुम्हाला व्यवस्थित मॅप्स तुमचे रिडिंग होत नसतील तर तुम्हाला त्याच्यासाठी सौदीचा एक मॅप भेटतो, तो महाराष्ट्राचा मॅप विथ ॲनालिसिस त्याच्यामध्ये पूर्ण दिलेला आहे, तर जमलं तर ते करा। किंवा सौदीचा मॅप न घेता तुम्ही जरी दीपस्तंभमधून जरी व्यवस्थित पूर्ण मॅप रिडिंग वगैरे व्यवस्थित केलं, दररोज निदान अर्धा तास तुमचं मॅप रिडिंग झालं पाहिजे, कारण तुमचं मॅप रिडिंगवर तुमचे मिनिमम 4 ते 5 क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात एक्झाममध्ये। जर तुमचं मॅप रिडिंग व्यवस्थित नसेल, फक्त तुमचा अभ्यास असेल, तर तुमचे पूर्ण क्वेश्चन जॉग्रफीचे सुटणार नाहीत। आणि इंडिया अँड वर्ल्डचा मॅप रिडिंग करण्यासाठी तुम्हाला स्टडी टुडे पब्लिकेशनचा मॅप आहे, तो या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीच खास बनलेला आहे, तर तो तुम्हाला व्यवस्थित दररोज निदान अर्धा तास मॅप रिडिंग करायलाच पाहिजे। पुढचा विषय सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अर्थशास्त्र। अर्थशास्त्रासाठी नेमके कोणते पुस्तकं वापरायचे, तर अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्रासाठी किरण देसले जे दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक आहे, किरण देसलेंचं पार्ट 1 आणि पार्ट 2, तर पार्ट 1 मधले तुम्हाला पूर्ण व्यवस्थित ते वाचायचे। किंवा रंजन कोळंबे सरांचं जरी भारतीय अर्थव्यवस्थेचं पुस्तक तुम्ही वाचलं व्यवस्थित तरी काही, म्हणजे दोन्हीपैकी कोणते, किरण देसले किंवा रंजन कोळंबे, ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही अर्थशास्त्रासाठी वाचा। आणि कंबाईनसाठी यातले सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही जर पेपर ॲनालिसिस केलं तर याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स कोणते असतात, तर पॉवर्टी, पॉप्युलेशन, पॉप्युलेशन पॉलिसी, नंतर फॉरेन ट्रेड, नंतर बँकिंग, RBI, नंतर जे इकॉनॉमिक रिफॉर्म्स आहेत ते रिफॉर्म्स, तसंच पंचवार्षिक योजना, याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित फोकस केलं तर याच्यावर एक ना एक तरी क्वेश्चन फिक्स असतो। आणि पॉप्युलेशन जर तुम्ही व्यवस्थित केलं, पॉप्युलेशन अँड पॉवर्टी, याच्यावर प्री आणि मेन्समध्ये फिक्समध्ये एकदम म्हणजे 100% याच्यावर क्वेश्चन्स असतात। पॉप्युलेशन पॉलिसी जी 2000ची पॉप्युलेशन पॉलिसी आहे, ती पॉप्युलेशन पॉलिसी तर तोंड पाठ करून ठेवायची, कारण दरवर्षी त्याच्यावर एक मिनिमम एक क्वेश्चन फिक्स पडतोच। नंतर अर्थशास्त्र म्हणजे डेव्हलपमेंट, म्हणजे ज्या योजना वगैरे असतात, योजना वगैरे करण्यासाठी
किरण देसल्यांचं दीपस्तंभ पब्लिकेशनचं जे डेव्हलपमेंटचं पुस्तक आहे सेकंड पार्ट तोही तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. तर अर्थशास्त्रासाठी पेपरचं अॅनालिसिस करा, पेपर अॅनालिसिस केल्यानंतर हे पुस्तकं व्यवस्थित वाचा. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे इंडियन पॉलिटी, भारताची राज्यघटना. तर भारताच्या राज्यघटनेसाठी कोणती नेमकी पुस्तकं वापरायची, तर त्यासाठी एम लक्ष्मीकांत यांचं मराठीमध्ये आता के सागर पब्लिकेशननी काय केलं आहे, त्यांचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे, ते जर तुम्ही घेऊन एकदम व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्याच्याऐवजी कुठलंच बाकी याच्यासाठी रेफरन्स म्हणजे वाचायची आवश्यकता नाही. एम लक्ष्मीकांत तुम्ही फक्त हेच पुस्तक व्यवस्थित केलं तर तुम्हाला कोणतंही बाकी पुस्तक वापरायची गरज नाही. आणि तरीही तुम्हाला वाटलं एम लक्ष्मीकांत वाचायचं नको तर त्याच्याऐवजी रंजन कोळंबे तुम्ही वाचू शकता. पण मी तुम्हाला एम लक्ष्मीकांतच रेफर करेल, याच्या बाहेर तुमचा क्वेश्चन्स बिलकुल जाणार नाही. एम लक्ष्मीकांत फक्त एकच पुस्तक, एकमेव पुस्तक आहे इंडियन पॉलिटीसाठी, त्याच्याबाहेर एकही क्वेश्चन तुमचा जाणार नाही. तेच परत 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 एकच पुस्तक वाचा. नंतर कंबाईनमध्ये पंचायती राज हा पण सब्जेक्ट असतो, पंचायती राज जसं की स्थानिक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञानदीप प्रकाशनचं किशोर लवटेचं पुस्तक वाचायचं आहे. आणि हेच पुस्तक याच्या बाहेर तुमचे क्वेश्चन जाणार नाहीत, ते पुस्तक तुम्ही परत परत वाचा. म्हणजे इंडियन पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत आणि पंचायतराजसाठी किशोर लवटेचं ज्ञानदीप प्रकाशनाचं पंचायतराज हे पुस्तक वाचायचं आहे. पुढचं म्हणजे जनरल सायन्स, विज्ञानासाठी काय करायचं. बऱ्याच लोकांचा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा, बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की सायन्स त्यांचं बेसिक्स क्लिअर नसतं. सायन्सचे जवळजवळ 15 ते 20 क्वेश्चन्स प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात. तर त्यासाठी जी कंबाईन एक्झाम आहे एमपीएससीची, एमपीएससीच्या कंबाईन एक्झाममध्ये स्टेट बोर्डच्या बाहेर कुठलाही क्वेश्चन जात नाही. आणि स्टेट बोर्ड जर तुम्ही व्यवस्थित वाचले 6वी ते 10वीपर्यंतचे पुस्तकं स्टेट बोर्डचे, जर तुम्ही निदान 4 ते 5 रिडिंग व्यवस्थित टाकल्या तर तुमचे क्वेश्चन्स बिलकुल चुकणार नाहीत. कारण आपण काय करतो, 1-2 रिडिंग टाकतो, नंतर त्याच्यावर रिव्हिजन टाकत नाहीत. आणि रिव्हिजन न टाकल्या गेल्यामुळे आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत आणि आपल्याला वाटतं की क्वेश्चन त्याच्यामधून पडत नाहीत. म्हणजे स्टेट बोर्डचे पुस्तकं तुम्हाला 6वी ते 10वी एकदम व्यवस्थित करायचे, त्याच्याबाहेर तुमचे क्वेश्चन्स जाणार नाहीत जनरल सायन्सचे. जर तुम्हाला त्याला रेफरन्स मटेरियल वापरायचं असेल तर ज्ञानदीप पब्लिकेशनचं डॉक्टर सचिन भस्के यांचं जनरल सायन्सचं पुस्तक आहे, तेही त्यांनी एनसीईआरटी प्लस, त्याच्यामध्ये एनसीईआरटी प्लस स्टेट बोर्डचे पूर्ण त्यांनी कव्हर केलेलं आहे. पण त्याच्याआधी मी जर तुम्हाला सांगेल की फक्त स्टेट बोर्ड जरी तुम्ही व्यवस्थित वाचलं 4 ते 5 वेळेस तरी तुम्हाला बाकी पुस्तकं वाचण्याची गरज नाही. आणि तरी तुम्हाला वाटलं की रेफरन्स बुक वापरावं कुठलं तरी स्टेट बोर्डला, म्हणजे स्टेट बोर्ड आणि एखादं रेफरन्स बुक, तर सचिन भस्केंचं ज्ञानदीप पब्लिकेशनचं वाचा. किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान रंजन कोळंबे सरांचंही पुस्तक आहे, त्याच्यामध्येही पूर्ण व्यवस्थित दिलेलं आहे. तर ते जरी तुम्ही रेफर केलं तरी चालेल. आता राहिला प्रश्न चालू घडामोडीचा. कारण प्रत्येक एक्झाममध्ये चालू घडामोडीवर 10 ते 15 क्वेश्चन्स असतात, म्हणजे असतातच. तर त्यासाठी काय करायचं, तर डेली वर्तमानपत्र वाचा. कुठलंही एक वर्तमानपत्र वाचा, लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स. आणि त्याच्यामधून ज्या एक्झाम ओरिएंटेड न्यूज आहेत त्या न्यूज काय करा, न्यूज वाचून त्याच्या स्वतः नोट्स तयार करा. जर तुम्ही स्वतः नोट्स तयार केला, जर तुम्ही डेली जर तुम्ही न्यूजपेपर रीड केला कोणताही, महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता, तर तुमचे 90% क्वेश्चन्स तुमचे सॉल्व एक्झाममध्ये सॉल्व होतात. जर तुम्ही डेली ते न्यूजपेपर वाचून त्याच्या नोट्स स्वतःच्या प्रिपेअर करून ठेवल्या तर. नाहीतर तुम्हाला मार्केटमध्ये मॅगझिन्स अवेलेबल आहेत, पृथ्वी परिक्रमा नावाचं मॅगझिन्स अवेलेबल आहे. पृथ्वी परिक्रमा वाचा, मंथली वाचा. किंवा सकाळ प्रकाशनचं त्रैमासिक आणि वार्षिकी येतं, ते जरी तुम्ही व्यवस्थित केलं दोन्हीपैकी एक तरी सफिशियंट आहे. आणि आपल्या चॅनलवर स्टडी सिम्प्लिफायरवर जे करंट अफेअर्सचे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स तुम्ही डेली पाहत जावा. तुम्ही ते लेक्चर्स परत परत जर तुम्ही ऐकले तर तुमचे करंट अफेअर्स बऱ्याच गोष्टी, तुमचं 90% तुमचं करंट अफेअर्स कव्हर करण्याचा आम्ही त्याच्यावर प्रयत्न करू. ओके, सो तर तुम्ही याच्यासाठी वर्तमानपत्र, कुठलेही एक मॅगझिन आणि स्टडी सिम्प्लिफाईडवरचे लेक्चर्स तुम्ही याच्यासाठी कराल. आता राहिला प्रश्न क्वेश्चन बँक, म्हणजे क्वेश्चन बँक कोणते कोणते वापरायचे. कारण एक्झाम, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असताना फक्त वाचनावर भर द्यायचा नसतो. कारण म्हणजे वाचन करताना त्याचं अॅनालिसिस करणं, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट समजावून घेणं, त्याच्यावर व्यवस्थित विचार मंथन करणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर तुम्ही दररोज, निदान दररोज तुम्ही 50 क्वेश्चन्स डेली सॉल्व्ह केले पाहिजेत. म्हणजे दररोज तुम्ही 50 प्रश्न डेली
तुम्ही 50 क्वेश्चन जर सॉल्व केले तर एक्झाम पर्यंत तुम्ही 2 ते 5 जवळजवळ 5000 दरम्यान तुमचे क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन्स सॉल्व होऊन जातात आणि तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होते, कारण तुम्ही जर एखादं पुस्तक वाचलं आणि त्याच्यावर जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व केले तर तुम्हाला व्यवस्थित त्या गोष्टी कळतात आणि व्यवस्थित गोष्टी त्या डोक्यामध्ये पण राहतात आणि त्या एकदम म्हणजे लॉंग टर्मसाठी तुमच्या त्या गोष्टी डोक्यामध्ये राहतात. तर त्यासाठी क्वेश्चन पेपर कोणते कोणते वापरायचे, तर तुम्ही कुठल्याही सब्जेक्टसाठी कोणत्याही तुम्ही पब्लिकेशनचं कुठलाही क्वेश्चन बँक वापरला तरी चालेल, पण त्याच्या अगोदर STI ASO आणि PSI प्रीचे आणि मेन्सचे जे MPSC प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत ते पेपर्स, त्याचे जे क्वेश्चन बँक्स मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे, तर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही एकदा नाही तर 2 ते 3 वेळेस सॉल्व करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 5 ते 10 वर्षापूर्वीचे सगळे क्वेश्चन पेपर काय करा, ॲडॉप्ट करा आणि ते क्वेश्चन पेपर परत परत सॉल्व करा. एकतर तुम्हाला एक अप्रोच येईल की नेमकं कोणत्या प्रकारचे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि आपल्याला अभ्यास नेमका कशा प्रकारे करायचा आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन्स पाठीमागे जे प्रिव्हियस इयर एक्झाम झालेले आहेत त्याच्यातले पुढच्या एक्झाममध्ये रिपीट होतात. सो तुम्हाला काय करायचं आहे, PSI STI आणि ASOचे जे प्री आणि मेन्सचे प्रिव्हियस इयर MPSC ने घेतलेले पेपर्स आहेत ते तुम्हाला 2 ते 3 वेळेस निदान सॉल्व करायचे आहेत. तसं 10000 क्वेश्चन्स असणारा ज्ञानदीप पब्लिकेशनचा एक ठोकळा आहे, तर तो क्वेश्चन म्हणजे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्याच्यामध्ये दिलेले आहेत, तर ते विथ एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे, तर ते एकदम तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा. तुम्ही क्वेश्चन बँक नाही सॉल्व केले तरी चालतील, पण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही निदान 2 ते 3 वेळेस तुम्ही सॉल्व करणं आवश्यक आहे. आणि दुसरं सांगितलं म्हणजे दररोज तुम्ही अभ्यास केल्यानंतर दररोज 50 क्वेश्चन सॉल्व करणं खूप म्हणजे सोडवणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यातून तुम्हाला स्वतःला कळून येतं की आपला अभ्यास कितीपट चांगला झालेला आहे, आपल्याला क्वेश्चन सॉल्व होत आहेत का. जर क्वेश्चन सॉल्व होत नसतील तर आपल्याला अभ्यास आणखी कशा पद्धतीने करावा लागेल, आपली आकलन क्षमता वाढवण्यासाठी काय करावं लागेल आणि कॉन्सेप्ट म्हणजे कोणत्या प्रकारचा अभ्यास अप्रोच कसा ठेवावा लागेल जेणेकरून आपल्याला क्वेश्चन्स काय होतील सुटतील. सो या गोष्टी तुम्हाला सगळ्या करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही समजून घेण्यावर भर द्या, रट्टा मारण्यावर भर देऊ नका. सो ही जी बुक लिस्ट आहे ती एकदम सिलेक्टेड बुक लिस्ट तुमच्यासाठी मी खास म्हणजे स्टडी सिम्प्लिफाईड थ्रू तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. याच्या बाहेर तुम्हाला जर वाटलं किंवा कोणी तुमचं आणखी कोणी प्रशासनामध्ये असेल त्यांनी तुम्हाला रिकमेंड केलं एखादं बुक, तर फक्त एवढं लक्षात ठेवा की जास्त थापट पसारा करत बसण्यापेक्षा काही लिमिटेड बुक सोर्स तुम्ही ॲडॉप्ट करा आणि तेच बुक्स परत 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 वाचण्याचा प्रयत्न करा. सो हे जे आजची बुक लिस्ट आहे ती तुम्ही या लेसनला लाईक करा, ती बुक लिस्ट तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. सो थँक्यू, ऑल द बेस्ट.